आज स्पर्धेमध्ये पुढे चॅलेंज करायला कोण येणार आहे? परीक्षकांना मी विनंती करतो, प्लीज चिठ्ठी निवडून तुम्ही सांगा की आता कोण येणार आहे. सुनील तावडे आणि नेहा शितोळे. मुंबईत राहून सगळ्यात स्वस्त आणि फायद्याचा धंदा कोण करत असतील तर मुंबईतले भिकारी. तर अशाच एका सेलिब्रिटी भिकाऱ्याची मुलाखत एका न्यूज चॅनलवरती चालली आहे. बघूया तो आपल्याला बिझनेसच्या काय नवीन टिप्स देतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 21 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुनील तावडे आणि नेहा शितोळे. मी एक पत्रकार आहे, मी एक पत्रकार, मी एक पत्रकार आहे, मी एक पत्रकार, मी एक पत्रकार आहे. तर मी एक पत्रकार आहे आणि मी निखिला साबळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे भीक भेट, माफ करा बिग भेट. आणि मी तुम्हाला आज भेटायला घेऊन जाणार आहे एका अशा माणसाला जो आपल्याला रस्तो रस्ती गल्लो गल्ली देवळांमधून सगळीकडे दिसतो, जो सर्व व्यापी आहे. तर स्वागत करूयात वैभव अब्जवादी यांचं. ती बाई नाही, बालगंधर्व रिलीज झाल्यापासून कोण बाईंड कोण पुरुष तेच कळत नाही. हॅलो, हा काय हो बाई, माझी लिमोजिन तुमच्या स्टुडिओच्या आतमध्ये घेत नाही. बोलतो लिमोजिन. हो तू ली मी मोजिन एवढ्या गाड्यात माझ्याकडे. अशी विनंती करू इच्छिते की माझ्या स्टुडिओच्या पार्किंग मध्ये जिथे माझी गाडी पार्क होते तिथे माझ्या गेस्टची गाडी पार्क करण्यात यावी. आता आपण माझ्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. मला सांगा तुम्ही भीक कधीपासून मागायला लागलात? बोला बोला लवकर बोला, अवघा महाराष्ट्र कानात प्राण आणून तुमच्या उत्तराची वाट बघतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं टाळू शकत नाही कारण प्रश्न मी विचारलेला आहे. एक मिनिट, मी तुमच्याकडे 2 मिनिटं वेळेची भीक मागतो प्लीज. मला 2 मिनिट. बोला 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 बोला. तर माझा हा पिढीचाच व्यवसाय आहे. म्हणजे माझे आजोबा इंग्रजांच्या काळात भीक मागायचे, नंतर वडील भीक मागायला लागले, नंतर या नंतर हे भीक मागायला गेले आणि यांनी हा वारसा असाच पुढे चालू ठेवलेला आहे. मला खरं तर असं वाटतंय की आता इथे मी माझ्या पिढीजात धंद्याबद्दल सांगायला हवं कारण हा मंच माझा आहे, मी इथली होस्ट आहे. तर मला बोल 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 बोल, तू बोल तू बोल, तू प्रश्न विचार, तू उत्तर दे, तू गोंधळ कर, तो बंद मी भीक मागतो. दे अल्लाह के नाम तुझको अल्लाह रखते, दे दादा के नाम तुझको अल्लाह रखते, ए दे दे लागलेत. त्यांचंही पेमेंट झालं नाहीये. या इकडे या इकडे या. हॅलो, हा अरे माझी स्पोर्ट्स क्लास घेऊन जा ना शनिवारवाड्यावर. हा तिकडे शिळे भाकऱ्या ठेवल्यात ते वाटतात तिकडे, माझे तिकीट टाकून घेऊन ये. आणि बघ अरे रिक्षा कसा जातो बँड्राला घेऊन जातो ना सीबीएसला, तर रिक्षा घेऊन जा नको. अरे आपल्या 15 गाड्या आहेत त्या घेऊन जाणार कुठेतरी एक. हा आणि सगळे फॉरेनर्स आहेत, तो रुपये मागू नको, लाच काढू नकोस. डॉलर मग डॉलर, युरो मग युरो. हा युरो, यु नो आमचा हा सगळा असा व्यवसाय आहे. तर तुमच्याकडे 15 गाड्या आहेत आणि तरी तुम्ही भीक मागता, याचं कारण मला सांगा. कारण मला नोकरी करणं परवडत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर मला आता
माझ्याच स्टुडिओत माझ्याच शो मध्ये मला भयानक कुतूहल वाटायला लागलंय की यांची कमाई नक्की किती. कमाई तर सोडा, आता नुकतंच आम्ही रेल्वेमध्ये आम्ही जसं भीक मागतो, बसेस मध्ये भीक मागतो, तसं आता विमानात मध्ये पण भीक मागायला सुरुवात केलेली. हो म्हणजे आता नुकतीच आम्ही एक भिकेला लागलेली कंपनी विकत घेतली, क्वीन फिशर नावाची कंपनी, त्यांच्यात आमचा टायअप चालू आहे आणि 1000 कोटीचा टर्न आहे आमचा. हो याच नोटवरती आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा मी भी येईन, पण आता मी परत येईन का नाही माहित नाही. मला एक सांगा, मला जर तुमच्या संस्थेचं मेंबर व्हायचं असेल तर मला माझ्याकडून नक्की काय प्रयत्न करावे लागतील. आता हे पहिले मला माझ्याकडून माझ्याकडून सर हे शब्द वापरायचे नाही. तुमचं भलं हो, तुमची भरभराट हो, तुमची बोलो सुखी राहो, तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुम्ही आम्हाला मदत करा, हे शब्द वापरायचे. ओके अजून अजून आमची एक परीक्षा असेल, त्याच्या तयारीसाठी तुम्हाला 1 महिन्याचा अवधी देण्यात येईल. मला 1 महिना मिळेल. ओके, त्या महिन्याभरात तुम्ही आंघोळ करायची नाही, कपडे धुवायचे नाहीत, 1 महिनाभर अजिबात खायचं नाही. तुम्ही प्रोड्युसर कडे चेक मागायला जाता? हो हो, दर महिन्याला. कसा चेहरा करता? माझा चेक लाचारी लाचारी अजून लाचारी लाचारी. करेक्ट करेक्ट, हे एक्सप्रेशन कायम चेहऱ्यावर ठेवा. बर, तुम्हाला गाणं म्हणता येतं? हो मला गाणं म्हणता येतं. म्हणा बघू. सुरमई नको, सुरमे कुछ नाही चाहिए, सिर्फ बेसूर आणि भेसूर गाणं गायला शिका. ओके बरं, आता समजा अचानक तुम्ही आंधळ झालात, आता गाणं म्हणा बघू. हा ठेवा. मरशील मरायचं का तुला? हे एवढं जीवावर उधारून भीक मागायची नसते. हॅलो बोला. अरे असं काय करताय? माझं हेलिकॉप्टर घेऊन जाणार तिकडे. करेक्ट, हे बरोबर एक्सप्रेशन आहे. आता आ करून जा, चॉकलेट साठी भीक माग जा. क्या बात है, क्या बात है. बघा तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर, सुनील आणि नेहा. सुनील, तू तुझ्यापर्यंत खूप चांगला प्रयत्न केलास, तू एक तुझी एंट्री खूप छान होती, तू पण ते ती ऍक्शन पण तू खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलीस, पण समाव मला तो ऍक्ट क्लिक झालेला वाटला नाही. एनिवे, ऑल द बेस्ट यू. स्वप्नील सर, सुनील आणि नेहा, आय अग्री विथ महेश सर. मला असं वाटतं की जे प्रॉमिस घेऊन ऍक्ट आला होता ना, ते प्रॉमिस फुलफिल नाही झालं आणि मला असं वाटलं की थोडासा ऍक्ट असा झाला की थोडे मार्क मागावे लागणार. सो ऑल द व्हेरी बेस्ट, गॉड ब्लेस. बघूया तुम्हाला खरंच किती गुण मिळतात. महेश सर किती गुण? 9 गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर 9 गुण, एकूण 18 गुण. लाल तुरा उरली 1 जोडी जी यांना चॅलेंज करणार आहे. विजय पटवर्धन आणि सतीश तारे या मैदानात. परीक्षकांना विचारूयात या 2 जोड्यांसाठी ते किती तुरे पणाला लावणार आहेत. 3. एक, दोन, तीन.